आता तो कोल्हापुरानी सतत तुमची जागा तुम्हाला दाखवून दिले, झुकने का नहीं अभी हिमालय में डायरेक्ट जाने का दादा, मतदारांनी तुम्हाला चांगला कौल दिलेला। मध्ये जो विजय झालेला आहे तो स्वाभिमानी अभिमानी मतदार लोकांनी केलेला आहे। कसं असतं, शेवटी जिंकून देणारी मतदार लोक असतात। आत्ता भाजपच्या फडणवीस साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, अख्ख पुणे कार्यकर्ते 15-15 दिवस तिथं तांबडा आणि पांढरा रस्सा खायला गेले होते। प्रचार केला काय मला माहीत नाही, परंतु त्या लोकांनीही जाणलं की त्यांना जेव्हा प्रचाराला बोलवत होते तेव्हा सांगत नव्हते भाजपनी बोलवले, चला चला कार्यक्रम आहे, भंडारा आहे, देवाचं नाव घेऊन बोलवत होते, परंतु तिथल्या महिलांना सुद्धा कळलं की नाही हे भाजपचं आहे, तर त्यांनी दिलेल्या वस्तू भेटवस्तू सुद्धा परत दिलेल्या आहे। आता तरी चंद्रकांत दादा, फडणवीस साहेब, भाजप लक्षात घ्या की इलेक्शन ही मतदारांवर होते, मतदारांना सुविधा सुख सुविधा त्यांना पेट्रोल डिझेल वाढ कंट्रोलमध्ये आणून बेरोजगारी हटवणे याच्यावरच होतात। मतदार एवढे कटोरा घेऊन तुमच्यासारखे नाही आहेत, त्यांना एवढंच असतं की आमची निवडून दिलेला लोकप्रतिनिधी यांनी आमच्या मतदारसंघाचे आमच्या परिसराचे प्रश्न सोडवले पाहिजे दमदारपणे, नाही का ह्याच्या घरी ईडी लावू, का ह्याच्या बाथरूममध्ये बघू, का ह्याचा कुठली तरी महिला आणून ॲलिगेशन्स करू, याच्यानी राजकारण होत नसतं। आणि जी आमची माऊली आहे, जी जाधवताई, जी खूप मोठ्या मताने निवडून आली, याच्या मागं महाविकास आघाडीचं एकत्रितपणं त्यांना दर्शन झालेलं आहे। सतत म्हणतात महाविकास आघाडीमध्ये कुरघुडी आहे, कुरघुडी नाही, महाविकास आघाडीचंच एकत्रितपणं भाजपला दोबीछाड पळायला लावणार आहे आणि लावलेलं आहे, एवढं लक्षात घ्या। तीच बोललेलं करत नाही, ते पुराच्या वेळी वाहत वाहत इथं आले पुण्यामध्ये, वाहत वाहत आले ओणका बनून त्या कोथरूडला, वरिष्ठांचे त्यांचे काय संबंध असतील, बिचारे आमच्या मेधाताईचं तिकीट काढून घेतलं हातचं आणि इथे आमदार झाले। कोथरूड मतदारसंघाचा काय विकास त्यांनी केला एकदा सांगावं त्यांनी आम्हाला, नाही केलेला। आणि आता ते जे वक्तव्य केलं होतं की पोट निवडणूक लावा, तिथनं लाखोच्या मताने निवडून देईल, हे बोलणारे सुद्धा चंद्रकांत पाटील होते। ते मतदार जेव्हा पोटनिवडणूक लागली ते उभे राहिले नाही, आणि आता तर कोल्हापुरांनी सतत तुमची जागा तुम्हाला दाखवून दिले, दादा आता तुम्ही हिमालयात जावात, चंद्रकांत दादा तुम्हाला पर्याय राहिला नाही, तुम्ही बोलाल तरच तुमची वंदानी पावलं आहेत, आणि तुम्ही बोलाय झुकने का नाही अभी हिमालय में डायरेक्ट जाने का दादा, मतदारांनी तुम्हाला चांगला कौल दिलेला आहे।